मुंबईसह राज्यभरात अल्झायमर आणि स्मृती भ्रंशाच्या रुग्णाच्या संख्येत वाढ जाणवते. यासाठी पालिका रुग्णालयामध्ये मेमरी क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला असून मुंबईतील सर्वात मोठ्या पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांपैकी एक KEM रुग्णालयात मेमरी क्लिनिक सुरू करण्यात आलं आहे. KEM रुग्णालयातील हे मुंबईतील पहिले मेमरी क्लिनिक आहे. आयुर्मनात वाढ झाल्यानं अल्झायमर आणि स्मृती भ्रंशाच्या रुग्णांची संख्या वाढते. KEM रुग्णालयात दर आठवड्याला 15 रुग्ण या समस्यांनी ग्रस्त असलेले दाखल होतात. या क्लिनिकद्वारे रुग्णांच्या स्मरणशक्तीची विविध चाचण्यांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येईल. स्मरणशक्तीविषयी येणाऱ्या अडचणींचे अवलोकन करून त्यांचे वर्गीकरण केले जाईल. त्यानंतर रुग्णांवर औषध उपचार करण्यात येईल. शिवाय स्वतःच्या जीवनात ही व्यक्ती स्वतंत्र झाली पाहिजे यासाठी प्रयत्न केले जातील. मेमरी क्लिनिकमध्ये रुग्णांचे पुनर्वसन, त्यांचे उपचार, मानसिक आधार आणि योग्य निदान केले जाणार आहे. त्यांच्या भविष्यात दृष्टिकोनातून हे क्लिनिक खूप महत्वाचे आहे असे KEM रुग्णालयाचे न्यूरोलॉजिस्ट आणि विभाग प्रमुख डॉक्टर संगीता रावत यांनी सांगितलं आहे.